सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार। आज पुन्हा एकदा आपल्या हृदयाशी सुसंवाद साधण्यासाठी मी या फेसबुक लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून, बहुजन संघटक या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याशी सुसंवाद साधू इच्छितो। आजचा विषय गहन आहे, ज्वलंत आहे आणि सर्वात महत्वाचं हा महापुरुषांच्या बाबतीत या केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय असू शकते याविषयीच्या माध्यमातून हा गहन विषय आहे। जर कल्पना करा, जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कोसळलेला पुतळा आहे आणि त्यांनी जर आपलं मनोगत व्यक्त केलं असतं तर निश्चितपणे माझ्या मते याच शब्दात त्यांनी व्यक्त केलं असतं की तुम्ही मला पाडलेला आहे, मी तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही। हेच मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं असतं निश्चितपणे। कारण जेव्हा लोकसभेच्या 2024 निवडणुका घोषित झाल्या आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या नंतर महाराष्ट्रात जो क्रमांक 2 लोकसभेच्या ज्या काही जागा आहेत त्या संपूर्ण देशामध्ये उत्तर प्रदेशच्या नंतर महाराष्ट्रात 2 लोकसभेच्या जागा आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये जी मुंबई राजधानी आहे ती देशाची आर्थिक राजधानी आहे। ही आर्थिक देशाची राजधानी आपल्या ताब्यात असावी, महाराष्ट्रातील राजकारण आपल्या ताब्यात असावं यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि त्यांचे चाणक्य असलेले अमित शहा या दोघांनी सुरुवातीपासून या महाराष्ट्राचं राजकारण आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्या अनुषंगाने जेव्हा लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या आणि या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील माळवणमधील राजकोट किल्ल्याच्या वरचा जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाई गडबडीमध्ये बसविण्यात आला की जेणेकरून लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्याचा लाभ मिळेल, या राजकीय लाभापोटी, राजकीय आमिषापोटी या मोदी शहाणी या ठिकाणी पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या जोडीला महाराष्ट्रातील असंवैधानिक सरकार असलेलं मिंदेंचं सरकार म्हणा किंवा एकनाथ शिंदेचं सरकार म्हणा या सर्वांनी मिळून या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौदलाच्या मागणीवरून या बसवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। आता कुठलीही कोणत्याही सरकारची पद्धत आहे, कुठल्याही प्रकारच्या सरकारी तिजोरीतून काम करत असताना विकासाच्या योजना असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया असो त्या सर्व पारदर्शक पद्धतीने असायला हव्या होत्या। जसं एखादा पूल बांधायचा आहे, एखादा प्रकल्प बांधायचा आहे, एखादा रोड बांधायचे, एखाद्या रोड निर्माण करायच्या दळणवळणासाठी, या सगळ्या प्रकारच्या काही पद्धती आहेत शासकीय पद्धती, जेणेकरून टेंडरच्या माध्यमातून टेंडर मागवणे आणि ज्यांचं लोएस्ट बजेट येतं आणि त्या कंडिशनला अनुसरून ज्या सरकारच्या एखाद्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जे काही कंडिशन्स असतील, नियम असतील, त्या नियमांना अनुसरून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता त्या पद्धतीनं अनुसरून त्या प्रोजेक्टला आणि त्या कुठल्याही प्रकारचा स्मारक असेल, प्रकल्प असतील, त्याला अनुसरून त्या टेंडरच्या माध्यमातून ते काम देणे आणि जेव्हा याची जाहिरात टाकली जाते, जाहिरातीच्या माध्यमातून जेव्हा टेंडर्स येतात 10, 20, 25 काय असतील ते, आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून तुलनात्मकरित्या कमीत कमी ज्यांचं बजेट असेल त्या नियमांना अनुसरून त्या पद्धतीनं कमीत कमी ज्या कंपनीचं, ज्या व्यक्तीचं बजेट असेल, ज्या व्यक्ती समूहाचं बजेट असेल,
त्यांना ते त्या पद्धतीनं ऍग्रीमेंट करून कॉन्ट्रॅक्ट बेसिक्सवर त्यांना ते टेंडर त्यांचं पास करणे आणि त्यांना ते काम देणे. हे करत असताना जसं एखादा हायवे बनवायचा आहे तर हायवे बनवत असताना त्या बनवणाऱ्या कंपनीला कमीत कमी बनवल्याच्या नंतर तो रोड बनवल्याच्या नंतर कमीत कमी 30 वर्षाची गॅरंटी त्याच्याकडून लिहून घेत असतो. 30 वर्षामध्ये त्या रोडला काहीही जरी झालं तरी तो संपूर्ण खर्च त्या कंपनीचा असायला पाहिजे. जशी ही कंडिशनची पद्धत आहे तशीच पद्धती त्या पद्धतीनंच हे सर्व काम केली असतात केली जातात. ही सर्व असताना सुद्धा घाई गडबड असेल कारण काही असू द्या, परंतु ज्या पद्धतीनं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा नौदलांनी महाराष्ट्र सरकारला सांगितलं की आम्हाला आमच्या खर्चाने आम्ही त्याचं जे काही बजेट असेल ते आम्ही देऊ, परंतु बांधून देण्याची परवानगी तुमची, बांधून देण्याची जी काही प्रक्रिया आहे ती तुमची असेल, त्या पद्धतीनं नेव्ही नौदलांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पुतळा बांधण्याचं सांगितलेलं होतं. आता पहिली गोष्ट, या पुतळ्याची जी काही बांधणी आहे ती बांधणी टेंडर पद्धतीनं व्हायला पाहिजे होती, तर ती त्या पद्धतीनं झालेली नाही. कुठल्याही कुणाचंही टेंडर न मागवता, कंपेअरमध्ये दुसऱ्यांचं टेंडर न मागवता एका एक्स वाय झेड व्यक्तीला ती त्या ठिकाणी टेंडर देण्यात आलं. बऱ्या संपूर्ण टेंडरची किंमत किती होती? 38 कोटी रुपयाची ही किंमत होती. हे टेंडरची किंमत 38 कोटी रुपयाच होत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, ज्यांना दिलं होतं, ते शिल्पकार जयदेव आपटे जे कल्याणचे होते, मुंबईचे होते, त्यांना ते देण्यात आलं. आणि त्या पुतळ्याची जी काही किंमत होती ती जवळपास 26 लाख रुपये त्या पुतळ्याची किंमत अदा करण्यात आली होती. त्याचप्रमाणे जो शिल्पकार होता जयदेव आपटे, त्याचं वय फक्त 26 वर्ष. म्हणजेच जो शिल्पकार ज्यांना अनुभव पाहिजे होता, ज्यांनी केवळ आणि केवळ गणपतीचे मूर्त्या अगोदर बनवलेल्या होत्या, त्या गणपतीच्या मूर्तीच्या अनुभवावरती 26 वर्षाचा केवळ असलेला हा जयदीप आपटे हा नौखा असलेला, याला महाराष्ट्र सरकारने त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला होता. तिसरी गोष्ट अशी की जवळपास ज्या पुतळ्याची परवानगी किती उंचीचा पाहिजे याविषयीची जी काही परवानगी आहे ती केवळ त्या ठिकाणी 12 फुटाचीच परवानगी देण्यात आलेली होती. केवळ 12 फुटाचाच पुतळा त्या ठिकाणी बसवायला पाहिजे, तर ते त्या ठिकाणी याही नियमांचं उल्लंघन करून जवळपास 33 फुटाचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला. त्याचप्रमाणे त्या माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे सरकारने जेव्हा हा पुतळा पडला त्यावेळी त्यांनी कारण काय सांगितले की 45 किलोमीटर प्रति तास वेग असलेल्या वाऱ्यामुळं आणि अधिक पावसामुळं हा पुतळा पडला, हे त्यांनी कारण सांगितलेलं आहे. विचार करा, 1933 जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते एक पुतळा बसवण्यात आलेला होता, तो पुतळा आजही त्यांच्यापेक्षा उंच असलेला तो पुतळा आजही त्या ठिकाणी तटस्थ आहे. विचार करा की घाई गडबडीत बसवलेला पुतळा, हे कारण सांगतात. 45 किलोमीटर वाऱ्याचा वेग ताशी होता, हे त्यात कारण सांगतात. पाऊस पडत होता मुसळधार, हे कारण सांगतात. समुद्राच्या किनाऱ्यावर हा पुतळा होता, हे कारण सांगतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या वाऱ्यामुळं, ज्या पावसामुळं समुद्राच्या किनाऱ्यावर असलेली नारळाची बाग असते, त्या नारळाच्या बागेतलं नारळ सुद्धा खाली पडू शकत नाही त्या वाऱ्यामुळं, आणि यांचा पुतळा पडतो. याचं स्पष्ट कारण हेच आहे की या शिंदे सरकारने, महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीनं भ्रष्ट आचार केलेला आहे, मी तर म्हणतो भ्रष्ट आचार हा आर्थिक बाबतीत असेल, परंतु मी या भ्रष्टाचाराला
आणखी एक उपमा देतो की हा नीती भ्रष्ट आचार आहे. पैशाचा तर आहेच पण नीतिमत्तेचा भ्रष्ट आचार असलेला नीती भ्रष्ट आचार या मार्क्स सरकारने जे असंविधानिक आहे त्या मार्क्स सरकारने केलेला आहे. एक तर तुम्ही रोड बनविण्यामध्ये धरणे बनविण्यामध्ये पाटबंधारे बनविण्यामध्ये वेगवेगळ्या इमारती बनवण्यामध्ये या भ्रष्टाचार आचारामध्ये अतिउच्च टोक गाठलेलं असतं. एखादा प्रोजेक्ट आहे 1000 कोटीचा, त्या 1000 कोटीपैकी माननीय मुख्यमंत्र्यापासून ते शेवटच्या शिपायापर्यंत, मग ते पीडब्ल्यूडी असो डिपार्टमेंट, कुठले डिपार्टमेंट असू द्या, एमएसआरडीसी असू द्या, कुठले असू द्या, ह्या सगळ्या डिपार्टमेंटच्या शिपायापासून ते शेवटच्या मुख्यमंत्र्यापर्यंत यातली टक्केवारी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचते. त्या डिपार्टमेंट मधला फायली मधला शिपाई असेल, ज्युनियर क्लर्क असेल, सिनियर क्लर्क असेल, त्याचप्रमाणे त्या विभागाचा अधिकारी असेल, विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, शेवटच्या टोकापर्यंत सचिवापर्यंत, सचिवाच्या नंतर मंत्र्यापर्यंत, मंत्र्याच्या नंतर मुख्यमंत्र्यापर्यंत, या प्रत्येकामध्ये, या प्रत्येक 1000 कोटीमध्ये जवळपास 50 ते 60% यांची भागीदारी या पैशाच्या माध्यमातून, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून असते. आणि 40% त्या ठिकाणी त्या मूळ प्रकल्पाला खर्च केला जातो. राजीव गांधी म्हणतात की जर केंद्र सरकारने 1 रुपया सर्वसामान्य जनतेच्या विकास योजनेसाठी जर वापरला तर त्या शेवटच्या नागरिकापर्यंत केवळ 15 पैसे म्हणजे 15% पोहोचतात. हे वास्तव आहे. हे राजीव गांधींनी जे विश्लेषण केलेलं आहे या भ्रष्टाचाराचं एकदम तंतोतंत खरं आहे. परंतु मी तर म्हणतो 15% काय, आता 10% सुद्धा जातात का नाही याची गॅरंटी नाही. आणि या राजकारणामुळे, सामदाम दंड भेदाच्या कूटनीतीच्या राजकारणामुळे आणि या भ्रष्टाचारामुळे या देशातील राजकीय नेते, या राज्यातील राजकीय नेते सर्वच पक्षाचे, आमच्या पक्षाचेच म्हणून नाहीये, सर्वच पक्षाच्या या राजकीय नेत्यांनी आजपर्यंत या माध्यमातून, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा कमवला. यांना नीतिमत्ता अजिबात नाहीये. यांना ज्या पक्षामधून निवडून गेलेले आहेत त्या पक्षांचंही घेणं देणं नसतं. ज्याच्याशी प्रामाणिकपणा ठेवायला पाहिजे त्या प्रामाणिकतेशी, नीतिमत्तेशी यांना, यांनी तिलांजली दिलेली असते. आणि विशेष करून पहा, यांनी रोड बांधण्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला असेल, प्रकल्प बांधण्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला असेल, कार्यकर्त्याला धरून जनतेला नागड करण्याच्या नीतिमत्तेच्या माध्यम, अनीतीच्या माध्यमातून केला असेल, परंतु यांनी महापुरुषांना सुद्धा सोडू नये. हे सर्वात मोठी नीती भ्रष्ट ही राजकीय नेते आहेत. हे सरकार आहे आणि त्यांचे मंत्री आहेत. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये मोगलांच्या विरोधात, आदिलशाहीच्या विरोधात, या संपूर्ण मुस्लिम आक्रमणकर्त्यांच्या विरोधात जाऊन या महाराष्ट्रातील प्रत्येक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांनी अभय दिलं होतं या अन्याय अत्याचाराच्या पासून. त्या शिवाजी महाराजांना ज्यांनी गणिबिकाळ्याच्या माध्यमातून असेल, कुठल्याही माध्यमातून असेल, या संपूर्ण महाराष्ट्रीयन जनतेचं संरक्षण केलेलं आहे. त्यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मुस्लिमांच्या विरोधात कधी नाही, परंतु ज्या मुस्लिम आक्रमणकर्त्याच्या विरोधात ज्यांनी महाराष्ट्रीयन जनतेला सळोखे पळ करून सोडलं होतं, त्या मुस्लिम आक्रमणकर्त्यांच्या विरोधात, परंतु स्वतःच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांमध्ये मुस्लिम अधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत होते, जीवाला जीव देणारे. त्यांच्यासोबत जी ब्राह्मण मंडळी होती, ती ब्राह्मण मंडळी जर कूटनीतीची असेल, त्यांनाही विरोध केला त्यांनी, परंतु त्यांनी कधीही जातीवरून, धर्मावरून कधीही भेदभाव न करता त्यांनी राज्य चालवलेलं होतं. अशा
जी लोकशाहीची बीज होती, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही लोकशाहीची बीज त्यांनी आपल्या राजशाहीमध्ये त्यांनी अधोरेखित केलेली होती। याचा अर्थ स्पष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजेच लोकशाहीला पूरक असलेलं, लोकशाहीच्या मूलभूत हक्काला जागृत करणारं, तेवत ठेवणारं आणि त्याचं संरक्षण करणारं होतं। असं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य या महाराष्ट्रावर असताना याच महाराष्ट्रातील आजच्या सरकारने या महाराष्ट्राला जे आराध्य दैवत आहे, या महाराष्ट्राची अस्मिता आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये सुद्धा यांनी नीतिभ्रष्टतेचं आचरण केल्यामुळं हा पुतळा केवळ 8 महिन्यामध्ये पडावा ही फार मोठी शोकांतिका आमच्या महाराष्ट्राला लागलेली आहे। आज जर निवडणुका नसत्या, येणाऱ्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका नसत्या, तर या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येऊन कधीही माफी कधीच मागितली नसती, माफीनामा त्यांनी या ठिकाणी मागितला नसता। कारण निवडणुका 3 महिन्यावर आहेत, 2 महिन्यावर आहेत, त्या निवडणुकीच्या तोंडावरती ही अस्मिता जागरणाचं काम यांनी स्वतःच्या माध्यमातून राजकारणाच्या कूटनीतीचा डाव खेळून यांनी केलेली आहे। मणिपूर आजही 1.5 वर्षापासून त्या ठिकाणी मानवी हक्काचं हनन होतंय, महिलांच्या त्या ठिकाणी जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांचं हनन होतंय, चारित्र्याचं हनन होतंय, ज्या कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या त्या विधवा पत्नी त्यांचं हनन होतंय, तेथील तत्कालीन राज्यपाल अनुप्रिया उईके यांनी राष्ट्रपतींना 45 मिनिट, याच द्रौपदी मुर्मू यांना 45 मिनिट फोनवर बोलून तेथील महिलांची व्यथा कथन केली रडत रडत, त्या मणिपूरला भेट देणं तर बाजूलाच, परंतु त्या मणिपूरच्या बाबतीत एक शब्दही माफी मागण्याचं काम आमचे नरेंद्र मोदी सरकार किंवा अमित शहा करत नाहीत। नरेंद्र मोदींना फोनवरून आणि पत्राद्वारे तत्कालीन राज्यपाल मणिपूरचे त्यांनी कळवून सुद्धा मणिपूरला भेट देण्याची तसदी या नरेंद्र मोदींनी घेतलेली नाहीये, मोदी शहानी घेतलेली नाहीये। म्हणजे याचा अर्थ तुम्ही मणिपूरला जाऊ शकत नाही, मणिपूर विषयी महिलांची माफी मागू शकत नाही, पण महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत म्हणून तुम्ही ताबडतोब येताय महाराष्ट्र सरकारला तुम्ही जाब विचारताय का, तर या ठिकाणी निवडणुका लागणार आहेत म्हणून। एवढं सुद्धा राजकारण, एवढी सुद्धा राजकारण कळणार नाही अशी मराठी जनता नाहीये। राजेश खन्ना म्हणतात आपल्या सिनेमामधून, ये पब्लिक है भाई, ये पब्लिक है सब जानती है, आणि खरंय या देशातलाच काय, या महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्रानं देशाच्या संपूर्ण राजकारणाला आणि संपूर्ण प्रकारच्या विकासाला गती देण्याचं काम महाराष्ट्रानं पुढाकार घेतलेला आहे। म्हणून महाराष्ट्राची जनता ही समजत नाही अशातला भाग नाहीये, समजते, परंतु जेव्हा त्यांच्या हातामध्ये, आणि तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितलेली आहे प्रधानमंत्र्यांनी, परंतु ही माफी माफ होणारी नाहीये। कारण तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती मतं मागून सत्ता मिळवली, त्या शिवसेनेला फोडून केवळ आणि केवळ सुरत व्हाया आसाम, गुवाहाटी, काय ते हॉटेल, काय ती झाडी, या माध्यमातून तुम्ही सत्ता मिळवलेली आहे। नीतिभ्रष्टता त्या ठिकाणी तुम्ही दाखवून ही सत्ता महाराष्ट्राची सत्ता मिळवली आणि गेल्या 2 वर्षापासून तुम्ही त्या ठिकाणी पाय रोवून बसलेला आहात। आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज पडतोय ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळेच। अहो साधी नारळाची, नारळाच्या झाडाची नारळ खाली पडू शकली नाहीत आणि तुमचा पुतळा पडतोय, हे गणित कोणाला समजत नाही का? सर्वसामान्य जनतेला हे सगळं गणित समजतंय, कारण तुम्ही महापुरुषांना सुद्धा सोडलेले नाहीयेत। अशा आज जयदेव आपटे कल्याणचे तेव्हापासून फरार आहेत, सापडू शकत नाही असं नाही, मात्र सापडतात, परंतु तुम्हीच त्याला कूटनीतीच्या माध्यमातून फरार केलेला आहे।
हे निश्चित आहे. आणि या माध्यमातून जे काही प्रकरण या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही तुम्ही माफीनामा केलेला आहे, माननीय अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा, माननीय गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी सुद्धा आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा, या तिघांनीही आणि सर्वांनी जवळपास सरकारच्या मंत्र्यापैकी सर्वांनी जवळपास या पुतळ्याच्या कोसळण्याच्या प्रक्रियेवर माफी मागितलेली आहे. तुम्ही जनतेची माफी मागितलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितलेली आहे, परंतु ही या माफीनाम्यामागे जे राजकारण आहे, या राजकारणाला महाराष्ट्रीय जनता कधीही माफ करू शकणार नाही. कारण तुम्ही कुठल्याही माध्यमातून या नीतीभ्रष्टतेच्या माध्यमातून तुम्ही महापुरुषांना सोडलेलं नाही, हे यामध्ये मागचं खरं कारण आहे. आणि यासाठी या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः गेल्या अडीच वर्षापासून, गेल्या दोन वर्षापासून जवळपास, जेव्हापासून कूटनीतीच्या आधारे या 50 खोके आणि सब कुछ ओके ओके या माध्यमातून जे काही सरकार या ठिकाणी आलेलं आहे, तेव्हापासून आजपर्यंत या सरकारने आपल्या कुठल्याही कार्यपद्धतीला संविधानाच्या दृष्टिकोनातून कधीच त्यांनी मान्य केलेलं नाहीये. जेव्हा या लाडकी बहिणीच्या माध्यमातून आपण 1500 रुपये प्रत्येकी बहिणींना मोफत दिलेले आहेत, अनुदान दिलेले आहे, भेट दिलेली आहे दर महिन्याला, यामध्ये सुद्धा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचं राजकारण तुम्ही त्या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यामुळं या मराठी जनतेला सर्व समजतं, परंतु त्याची त्याची जागा दाखवून देण्याची वेळ जी आहे ती अजून आलेली नाही, येणारी आहे. मुख्य निवडणूक आयोगाने जेव्हा नोव्हेंबरमध्ये या महाराष्ट्र विधानसभेची 26 नोव्हेंबरला कार्यकाळ संपतो आणि 27 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभा गठीत झालीच पाहिजे, हे संविधानाची तरतूद आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ एकाच वेळेस संपतो आणि एकाच वेळेस गठीत झाली पाहिजे, ही संविधानाची तरतूद असताना मुख्य निवडणूक आयोग यांनी हरियाणाची आचारसंहिता लागू करावी आणि निवडणुका घोषित कराव्या आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक घोषित न करता, आचारसंहिता घोषित न करता हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही हा जो भेद केलेला आहे तो भेद असंविधानिक आहे, संविधानाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन आहे. कशामुळे केलेलं आहे? तुम्ही जम्मू आणि काश्मीरची निवडणूक घोषित केली, परंतु झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूक घोषित केली नाही. नरेंद्र मोदी सरकारने अगोदर सांगितलं होतं, वन नेशन वन इलेक्शन, हे तुम्हीच सांगितले ना, वन नेशन वन इलेक्शन हे तुम्हीच घोषित केलेलं असताना सुद्धा आज 4 राज्यांच्या निवडणुका घोषित करण्याची वेळ आली असताना तुम्ही महाराष्ट्र आणि झारखंडला बाजूला का ठेवलं? म्हणजे तुम्हीच तुमच्या घोषणेवर कायम नाही आहात, हे यामधून सिद्ध होतं आणि तेही संविधानाच्या उल्लंघनाच्या माध्यमातून. आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका लांबवल्या का? तर या महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे त्या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रीय जनता कशा पद्धतीने उभी आहे याचा सर्वे तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्या सर्वेच्या भीतीमुळे तुम्ही या महाराष्ट्राच्या निवडणुका लांबवलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. कारण जेव्हा बीजेपीचं किंवा केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकारने जे प्रायव्हेट गोपनीय जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेमधून तुम्हाला समजलेलं आहे की सरकारच्या विरोधामध्ये मराठी जनता आहे. महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये, या मिंदे आणि शिंदे सरकारच्या विरोधामध्ये मराठी जनता हे जेव्हा सर्वे तुम्हाला गोपनीय सांगतो त्यावेळेस तुम्ही मुद्दाम होऊन या महाराष्ट्रातील निवडणुका लांबवलेल्या आहेत. जरी तुम्हाला भीती वाटत असेल लांबवल्यामुळं फरक पडेल, हे अजिबात. जेव्हा लांबवल्यामुळं फरक पडेल असं जेव्हा तुम्हाला वाटलं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा
पुतळा या ठिकाणी कोसळलेला आहे. बदलापूरचं प्रकरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ नैसर्गिक रित्या सुद्धा लांबवणं हे तुमच्यासाठी घातक होणार आहे, यासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे. माननीय आपले शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या ठिकाणी एक विधान केलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हे एक अपशकून नव्हे तर शकुनी असलेलं एक इशारा आहे की जेणेकरून काहीतरी चांगलं या मागे घडेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. किती ही दुर्दैवी स्टेटमेंट आहे विचार करा, किती शोकांतिक असलेले स्टेटमेंट आहे. काहीतरी चांगलं घडवण्यासाठी बाब तथागत काहीतरी चांगलं घडवण्यासाठीच हा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असं जर तुम्ही त्याची अपेक्षा करत असाल तर याचा विरोधार्थी सुद्धा विचार करा. काहीतरी तुमच्यासाठी वाईट घडणार असेल म्हणून पुतळा पडला असेल असं का नाही म्हणू शकत तुम्ही? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं हे वाईटच घटना आहे ना, मग वाईटातून तुम्ही चांगल्याची अपेक्षा का करताय? वाईटातून वाईटच घडणार आणि चांगल्यातून चांगलं घडणार हा नैसर्गिक नियम सुद्धा तुम्हाला कळू शकत नाही आणि तुम्ही त्या पदावर बसताय. लाज वाटायला पाहिजे, कारण या ठिकाणी शिक्षण मंत्री आहात तुम्ही आणि शिक्षण हे कशासाठी असतं? हे विज्ञानवादी असतं, विवेकवादी असतं, मानवतावादी असतं आणि या दिशेनं बालकांना 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना या दिशेनं विवेकवादी, विज्ञानवादी आणि मानवतावादी या दिशेनं घेऊन जाण्यासाठी जर कोणतं माध्यम असेल तर ते म्हणजे शिक्षण. आणि त्या शिक्षणासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21व्या अनुच्छेदानुसार हे शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलेलं आहे त्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी. आणि त्या शिक्षण विभागाचे तुम्ही मंत्री असून सुद्धा त्या ठिकाणी शकुन अपशकुनाच्या ज्या गोष्टी करता हे तुम्ही त्या शिक्षण मंत्री म्हणून घेण्याच्या लायकीचे अजिबात नाही, अपात्र आहात तुम्ही. म्हणून तुमच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या ग्रुपच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी की 45 किलोमीटर प्रति तास वेग वाऱ्याचा होता म्हणून हा पुतळा पडला, एक वेळेस तुम्ही सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं अज्ञान सुद्धा या ठिकाणी मी व्यक्त करतो, सांगू इच्छितो की तुम्ही एक वेळेस म्हटलेलं आहे की जेव्हा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळलं होतं आणि त्या चिघळलेल्या आंदोलनाला तुम्ही सामोरं गेल्यावर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगितलं की मी इलेक्शन कमिशनना सांगतो आणि तुमचे प्रश्न सोडवतो, हे तुमचं अज्ञान आहे, हे तुमचं ज्ञान आहे का? एमपीएससीच्या विरोध विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इलेक्शन कमिशनशी काय संबंध आहे त्याचा? म्हणजे एवढं तुमचं अज्ञान आहे, हे तुमचं त्या ठिकाणी परखडपणे अज्ञान त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. आणि आता 45 किलोमीटरच्या प्रति तास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुतळा पडला हे तुमचं अजून अज्ञान त्या अज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आणि तुम्ही महाराष्ट्र सरकार चालवताय, मुख्यमंत्री आहात. ज्यांनी तुम्हाला बनवलं, ज्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं ते नरेंद्र मोदी सरकार, अमित शाह सरकार, ज्यांना त्या अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतर ज्या नरेंद्र मोदींनी अमेरिकेत जाऊन व्हाईट हाऊस मध्ये जे भाषण केलं त्या भाषणावर तेथील काँग्रेसच्या आणि सिनेटच्या जवळपास 75% खासदारांनी तुमच्याच भाषणावर बहिष्कार टाकलेला होता, सगळे त्या ठिकाणी अनुपस्थित होते. आणि तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी म्हणताय की हमारे डीएनए में डेमोक्रेसी आहे. वा, काय डेमोक्रेसी तुमची आणि कुठल्या डीएनए मध्ये हे तुम्हीच ठरवा. म्हणजे हे तुम्ही सुद्धा अज्ञान आहात त्या ठिकाणी आणि त्या अज्ञानामधून या अज्ञानी शिंदे सरकारला या ठिकाणी तुम्ही सत्तेवर बसवलात. कशासाठी? केवळ आणि केवळ स्वतःची सत्ता या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी. आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा त्यांच्या शिवसेनेचे तुकडे पाडून त्यांच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी त्यांचा शक्ती कमी करण्यासाठी. सांगायचं तात्पर्य हेच की या पुतळ्याच्या माध्यमातून जे काही राजकारण घडलेलं आहे, राजकारण विरोधी पक्षांनी सुद्धा या राजकारणाचा इश्यू केलेला आहे.
त्यांनी सुद्धा या विरोधी पक्षांनी सुद्धा या महाराष्ट्राच्या अस्मितेचे असलेलं जे काही छत्रपती शिवाजी महाराजांची जी अस्मिता आहे ते सुद्धा त्यांनी राजकारण केलेलं आहे. ते काही समर्थनीय आहे असं म्हणत नाही मी, परंतु त्या राजकारणाचा इश्यू करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये जे काही लोकशाहीवादी सरकार होतं त्या सरकारला सुद्धा, त्या लोकशाहीवादी मूल्यावर आधारित असलेलं जे राजशाही होती, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं, त्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी सुद्धा त्यांनाही संधी मिळालेली होती 1995 ते 99. तरी सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये 100% संविधानावर देश चालवू शकले नाहीत, राज्य चालवू शकले नाहीत, हेही वास्तव त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा 1995 ते 99 या काळामध्ये महाराष्ट्रावरती शिवसेनेचं राज्य होतं, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब आणि नारायण राणे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये संविधानावरती देश कधी चालवू शकले नाहीत. त्या काळामध्ये त्यांनी त्या सरकारतर्फे त्या काळामध्ये जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक नृत्यकार होता त्याला त्या ठिकाणी आणलं होतं, आणि आणल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू होत्या आणि शेतकऱ्यांच्या वीज बिलापोटी, थकीत वीज बिलापोटी, वीज बिलापोटी एमएसबीने त्यांचे कनेक्शन तोडलेले होते, त्या काळामध्ये त्या सरकारने, तत्कालीन सरकारने त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो नृत्यकार होता त्याचा कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने लावला होता. त्यावेळेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सांगितलं की जर तुम्ही त्या नृत्यकाराला जेव्हा तुम्ही कार्यक्रम घेता सरकारच्या माध्यमातून आणि आमचे वीज बिल त्या ठिकाणी, वीज बिल थकीत म्हणून तुम्ही आमचे कनेक्शन तोडताय, त्यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं होतं आम्ही त्या नृत्यकारासाठी नाचू तर आमचे बिल जोडणार का, आमचे बिल माफ करणार का, अशा पद्धतीचा तत्कालीन सरकारला इशारा दिलेला होता महाराष्ट्र सरकारला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेवर यायचं आणि सत्तेवर येऊन त्या पद्धतीनं सरकार चालवायचं नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये लोकशाही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला होता, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर सत्ता मिळवायची आणि सरकार चालवायचं नाही, महाराष्ट्र सरकार चालवायचं नाही, हे उदाहरण सुद्धा शिवसेनेचं आहेच. त्याचबरोबर आजचं महाराष्ट्र सरकार जे आहे, जे शिवसेनेचं सरकार आहे, मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नैतिकतेच्या विरोधामध्ये यांनी सरकार न चालवता केवळ सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीचा वापर करून मोदी शहांच्या इशाऱ्यावर हे महाराष्ट्र सरकार चालतंय आणि असंवैधानिक सरकार या ठिकाणी सरकार चालतंय. की जे विचार करा, जर बंडखोरी यांनी करायचंच होती, त्या बंडखोरीमध्ये मर्दुमकी गाजवायची असती तर सुरतला आणि गुवाहाटीला जायचं काहीच काम नव्हतं, काहीच गरज नव्हती. केवळ आणि केवळ महाराष्ट्र शासनाचा पैसा सरकारच्या तिजोरीमध्ये जो आमचा असतो, सर्वसामान्य मराठी जनतेचा महाराष्ट्राच्या सरकारी तिजोरीमध्ये पैसा जातो, त्या कराच्या माध्यमातून तुम्ही आसाममध्ये गेलात, गुवाहाटीमध्ये गेलात, त्या हॉटेलमध्ये गेलात, त्या झाडी पाहिली, सुरत मार्गे गेलात, हे केवळ आणि केवळ आमच्या मराठी जनतेवरती अन्याय आणि अत्याचार तुम्ही केले नाही. आणि गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हापासून हे शिंदे सरकार आहे तेव्हापासून आजपर्यंत या महाराष्ट्र सरकारने आमच्या दयनीय अवस्थेचा, आमच्यातील मतभेदाचा, जे जाती धर्माच्या नावावर आमच्यामध्ये मतभेद केल्या जातात वापर करून तुम्ही आमच्या अस्मिता असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांची जी आमची अस्मिता आहे त्या अस्मितेला तडा देण्याचं काम, त्यामध्ये नीती भ्रष्ट आचार केल्यामुळं त्या ठिकाणी आमच्या अस्मितेला तुम्ही तडा पोहोचलेला आहे, त्यामुळं निश्चितपणे महाराष्ट्र जनता तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही, क्षमा करू शकणार नाही. आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं कमीत कमी जे प्रोजेक्ट बनवले जातात, तुम्ही तर नीती भ्रष्ट तर आहातच, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुम्ही गरीब आणि श्रीमंतीची दरी निर्माण केलेली आहे. जेवढे काही तुमचे मंत्री आहेत, जे तुम्हाला पाठीराखे आहेत, ते सगळे मंत्री आज जसं ज्या पद्धतीनं अलीबाबा 40 करोड होते त्या पद्धतीनं तुम्ही हे या गुवाहाटीच्या माध्यमातून, सुरतीच्या माध्यमातून अलीबाबा 40 करोडांची प्रक्रिया, कन्सेप्टच तुम्ही पूर्ण केली आहे. जेव्हा
संविधानातील 10व्या अनुसूचीच्या माध्यमातून एखाद्या पक्षाच्या विरोधामध्ये जर तुम्ही बंड केलेला असेल तर ते बंड तुम्ही केलेलं असताना ज्या संविधानाच्या उल्लंघनाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल झाले, सर्वोच्च न्यायालयाने त्याला दाखल करून घेतलं आणि एक वर्षानंतर सुनावणी केली, वर्षभर तसंच राहिलं आणि एक वर्षाच्या सुनावणी नंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांनाच तो अधिकार प्रदान केला की खरे कोण आणि खोटे कोण सांगण्यासाठी, एक वर्ष घेतला आणि एक वर्षानंतर हे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, याचा अर्थ स्पष्ट आहे की सर्वोच्च न्यायालय असेल, राष्ट्रपती असेल, असतील माननीय राष्ट्रपती असतील, माननीय सर्वोच्च न्यायालय असेल, माननीय उच्च न्यायालय असेल, माननीय राज्यपाल असतील, माननीय मोदी सरकार असेल, माननीय मुख्यमंत्री असतील, म्हणजे एकंदरीत लोकशाहीचा जी चारही आधारस्तंभ आहेत, मुख्य तीन कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, या तिघांनीही या संविधानाला, या लोकशाहीला नैतिक आणि घटनात्मक तिलांजली देऊन जे बाजूला केलं गेलं त्यामुळं हे सर्व कारस्थान झालेले आहेत. 10व्या अनुसूचीचं उल्लंघन असेल, अध्यक्ष विधानसभा अध्यक्षाच्या माध्यमातून जेव्हा ज्या विधानसभा अध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये हे प्रकरण घडलं आसाम गुवाहाटीचं, त्या विधानसभेच्या सभापतीला नंतरच्या कालावधीमध्ये काढून टाकण्यात आलं आणि त्या ठिकाणी राहुल आंबेकरला त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे, राहुल नार्वेकरला त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेच्या माध्यमातूनच 1.5 वर्षानंतर जो निकाल आला तो निकाल सुद्धा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा कुठल्याही गव्हर्नरच्या माध्यमातून असेल, त्या सगळ्याच्या माध्यमातून त्या विधानसभा अध्यक्षांनी जे काही शिंदे गटाला शिवसेनेचं पद आणि शिवसेना पक्ष प्रमुख आणि शिवसेनेचं पक्ष चिन्ह त्यांना प्रदान करण्यात आलं, म्हणजे एकंदरीत राष्ट्रवादीच्या बाबतीत असेल, शिवसेनेच्या बाबतीत असेल, या दोघांनाही यांनी त्या ठिकाणी निवडणूक आयोग त्यांच्याच बाजूने पक्षकार होता, त्यांच्याच बाजूने निकाल दिले, विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्याच बाजूने निकाल दिले, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचीच बाजू सिद्ध केली, म्हणजे एकंदरीत न्याय न देता निकाल दिले आणि संपूर्ण पद्धतीनं यांनी लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविलेली आहेत, संविधानातील मूल्य पायदळी तुडविलेली आहेत. अशा काळामध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणूक आल्या त्या काळामध्ये संविधानाच्या बाजूनं संविधान विरोधी शक्ती आणि संविधानवादी शक्ती यांच्यामधला संघर्ष, त्या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया आपल्या बाजूने कशा पद्धतीने येईल आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदी कसे होतील आणि तेही स्पष्ट बहुमताने कसे होतील या पद्धतीने, एवढंच काय अबकी बार 405 नारा घेऊन या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या आणि त्या दिशेने प्रयत्न केले, परंतु येन केन प्रकारे जनतेने या ईव्हीएमच्या माध्यमातूनच का असेना विरोध करून सुद्धा निवडणूक आयोगाने त्या ईव्हीएमला हटवलं नाही, परंतु तरी सुद्धा जनतेने संविधानाची बाजू घेऊन त्या ठिकाणी आपलं मतदान केलं आणि त्या मताच्या अधिकारावर 303 वरून 240 वर आले आणि या 240 पैकी हे बीजेपीचं सरकार 240 पैकी जवळपास 100 जागा ह्या ईव्हीएमला हायजॅक करून मिळवलेल्या आहेत, ज्या मुख्य निवडणूक आयोगाने पूर्णतः 100% मदत केलेली, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याला अप्रत्यक्षरित्या मदत केलेली आहे, म्हणजे एकंदरीत या मूलभूत हक्कातील संविधानातील 12-32 या अनुच्छेदामार्फत जे सर्वात मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्कापैकी जो सर्वोच्च मूलभूत हक्क आहे तो म्हणजे मताचा अधिकार, हा जनतेकडून हिरावून घेऊन ईव्हीएमच्या लोकसभेच्या निवडणुका जिंकून यांनी 240 मजल मारली आणि नितीश बाबू आणि चंद्रबाबू या दोघांच्याही माध्यम कुबड्या घेऊन यांनी सरकार स्थापन केलं आणि तिसऱ्यांदा मोदी त्या ठिकाणी प्रधानमंत्री झाले. हे माझ्या मते निश्चितपणे लोकशाहीच्या माध्यमातून आणि संविधानाच्या माध्यमातून हे असंविधानिक सरकार आहे, हे या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. आणि या असंविधानिक सरकारने, या महाराष्ट्रातील असंविधानिक सरकारला पाठपुरावा करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपलं सरकार टिकविण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि जेव्हा या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका घोषित करण्याची वेळ आली आणि वन नेशन वन इलेक्शन हे घोषित करून सुद्धा
यांनी दोनच राज्याच्या निवडणुका घोषित केल्या आणि दोन राज्याच्या निवडणुका महाराष्ट्राच्या आणि झारखंडच्या ह्या दोन राज्यांच्या निवडणुका त्यांनी मागे प्रलंबित ठेवल्या. याचं मुख्य कारण हेच की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला सत्तेवर यायचं असेल, येनकेन प्रकारे सत्तेवर यायचं असेल, तर ईव्हीएमला आणि व्हीव्हीपॅटला सेटिंग करण्यासाठी वेळ लागत आहे आणि त्या सेटिंगसाठीच या महाराष्ट्राच्या निवडणुका लांबणीवर ठेवलेल्या आहेत या मुख्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या केंद्र सरकारने, नरेंद्र मोदी सरकारने, अमित शहाने. आणि एवढं करून सुद्धा यांच्या पथ्यावरती कशा पद्धतीने घटना घडत आहेत नैसर्गिक, हे लक्षात घेतलं पाहिजे. यांच्याच पापाचा हा घडा आहे की